सब्स्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी सगळ्यांची फेवरेट अशी मखनी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत. आता मखनी ग्रेव्ही ही तर व्हेज नॉनव्हेज दोघांची पण अगदी जान आहे. म्हणजे तुम्ही पनीर बनवा किंवा चिकन बनवा, मखनी ग्रेव्ही ही लागतेच आपल्याला. बटर चिकन पनीर मसाला करायला आपल्याला हवीच होते ती. तर ही झटपट आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो. म्हणजे कसं, एका वेळेला ग्रेव्ही करा, त्याच्यानंतर टिक्का बनवा किंवा तंदुरी बनवून त्याचं मग बटर चिकन बनवा, किती वेळ जातो या सगळ्याला. मग ही ग्रेव्ही तुम्ही अगोदर जर बनवून ठेवली तर तुम्हाला मग सोपं जातं आणि पटापट तुमचं जेवण पण होतं. तर त्याच्यासाठी आधी साहित्य काय लागतं ते बघूया. ह्याचं जे मेजरमेंट आहे ते एकदम परफेक्ट मेजरमेंटच तुम्ही घेतलं पाहिजे. थोडं जरी चुकलं तरी त्याच्या टेस्टमध्ये पण फरक पडतो. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही हॉटेलची अगदी स्पेशल जी ग्रेव्ही आहे मखनी ग्रेव्ही ती दाखवते. आधी आपण साहित्य पाहून घेऊया. इथे मखनी ग्रेव्हीचा बेस म्हणजे टोमॅटो. मी इथे 1/2 किलो टोमॅटो घेतलेत. 1/2 किलोला 3 टोमॅटो बसलेत वजनी. आणि हे अगदी लाल बुंद छान असे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि अगदी रफली उभे कट करून घेतलेत. मी 1/2 कांदा घेतला आहे, 1/2 कप काजू घेतलेत, 1 टेबलस्पून मी कसुरी मेथी घेतली आहे. इथे फ्रेश क्रीम मी घेतले आणि हे मी घरी बनवलेलं आहे. फ्रेश क्रीम मार्केटचं नाही आहे. हे पहा, लवकरच याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. साखर घेतली आहे 1 टेबलस्पून, थोड्याशा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 8-10 असतील, अगदी छोट्या आहेत म्हणून मी इथे 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे मोठ्या असल्या तर मग त्या साईजनुसार ॲडजस्ट करा. 2 इंच आलं घेतलं आहे. 1 टेबलस्पून मी रेड चिली पावडर म्हणजे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे इथेही. आणि नंतर तुम्हाला जर तिखटपणाला हवी असेल तर थोडीशी आपण नंतर तिखट पावडर पण ॲड करू याच्यात. 2 तमालपत्रं घेतली आहे, 1 टेबलस्पून बटर घेतलं आहे, 2 लवंग, दालचिनीचा एक छोटासा तुकडा, 3 हिरवी वेलची, 4 मिरीदाणे, 1/2 छोटा तुकडा जायपत्रीचा, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी. झालं, बस एवढंच सामान आहे याचं. आता ग्रेव्ही कशी बनवायची ते आपण बघूया. इथे मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे, त्यात अगदी 1 चमचा मी तेल घालणार आहे. तेल आता चांगलं गरम झालं की पहिलं मी टोमॅटो परतून घेणार आहे. परतला ना की त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो निघून जातो, म्हणून थोडासा परतून घ्यायचा. याचसोबत कांदा घालणार आहे मीडियम गॅसवर. मी हे परतून घेते. आता याचसोबत यात आपण घालणार आहोत आलं. आलं पण मी साल काढून तुकडे करून घेतले. लसूण या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मी तुकडे करून टाकते यात. त्यानंतर गरम मसाले सगळे घालूया आपण. टोमॅटोची जी साल आहे ना ती अशी सुटायला लागते आपण जेव्हा परततो तेव्हा. आता यात मी पाणी ॲड करते. 1 कप पाणी घालायचं आहे. टोमॅटो बुडले पाहिजेत एवढं पाणी हवं इथे. आता आपण सगळं यात ॲड करायचंय. काजू, त्याच्यानंतर रेड चिली पावडर, मीठ मी इथे 1/2 चमचा घालते आता. आणि हे सगळं मिक्स करून स्लो गॅसवर आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही पण अगदी छान होते.
हे सगळं छान मिळून येतं। आता झाकून 15 मिनिटांसाठी मी ही ग्रेव्ही शिजवून घेते। यातच ही आपण साखर पण घालूया, अर्धी साखर घालते अर्धी मी नंतर घालते, तर झाकून ठेवूया। आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपण पाहूया। आता पहा कसे मस्त टोमॅटो शिजले आहेत, ते असे एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत। आणि समजा पाणी तुम्हाला वाटलं की पाणी आता यातलं सुकतं आहे, तर थोडंसं पाणी तुम्ही यात अजून ॲड करू शकता, आपल्याला काही गरज नाही, कारण टोमॅटोला पण पाणी सुटतं। आता मी इथे गॅस बंद करते आणि हे आता आपल्याला पूर्ण आता थंड करून घ्यायचं आहे। एक 10 मिनटं आपण थांबूया आणि हे थंड करून घेऊया पूर्ण। आपण जे शिजवून घेतलेलं सगळं टोमॅटो आणि बाकीचं मिश्रण होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतली। एक जेवढी जमेल तेवढी एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे झाली बघा ही पेस्ट तयार आपली। जे पाणी होतं ना त्या पाण्यासहितच मी मिक्सरला लावून घेतली ही। आता आपल्याला ही गाळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी हे गाळणी घेतली आहे मोठी आणि खाली एक भांडं घेतलं आहे। आता ही आपण गाळून घेऊया। छान गाळून घेऊया। जे शिजवण्यासाठी आपण पाणी घेतलेलं ना त्यातच लावायचं, अजून एक्स्ट्रा पाणी घालायची काही आवश्यकता नाही। हे पहा अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर वर आता लसूण आलं वगैरे ज्याचा किंवा आपल्या टोमॅटोच्या बियांचा जो चोथा होता ना तो वर राहिला आणि खाली आपल्याला ही छान ग्रेव्ही मिळाली। इथे मी दुसरा एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यात सुरुवातीला आपण बटर घालणार आहोत। बटरमुळे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट आणि शायनिंग पण खूप छान येतं। आता हे बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर यात मी घालते काश्मीरी चिली पावडर, कसुरी मेथी, थोडीशी क्रश करून घालायची कसुरी मेथी आणि हे छान परतून घ्यायचं। म्हणजे आपल्या ग्रेव्हीला ना खूप छान रंग येतो। आणि यातच आपण जी उरलेली साखर ठेवलेली ना ती मी घालणार आहे। तुम्हाला यात कलर पाहिजे असेल तर तुम्ही ऑरेंज रेड कलर यात ॲड करू शकता। आता हे परतून झालं आहे छान। आता इथे जी आपण ही गाळून घेतलेली ग्रेव्ही ती आपण यात घालूया। हे सगळं मिक्स करून मंद गॅसवर एक 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्ही शिजवताना आपला गॅस स्लोच पाहिजे, म्हणजे त्याचे जे सगळे फ्लेवर्स आहेत ना ते छान आपल्या ग्रेव्हीत उतरतात। आता या स्टेजला तुम्ही जर मीठ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टेस्ट करून ॲड करू शकता। आपण हे केल्यामुळे ग्रेव्हीचा रंगसुद्धा कसा मस्त आला येतो। आता ही ग्रेव्ही छान मिक्स करून मी झाकून ही ग्रेव्ही शिजवून घेते। आता मंद गॅसवर आपली ग्रेव्ही छान एकजीव झाली आहे, कलर पण त्याला अगदी सुंदर आला आहे। पहा कसा मस्त। मी इथे गॅस बंद करते आणि ही आता काढून घेते सर्विंग बाउलमध्ये। आणि ही तुम्ही थंड करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फटाफट तुमच्या आवडीचे मेनू करू शकता। आता ही ग्रेव्ही मी काढून घेते बाउलमध्ये। बघा किती छान त्याचं टेक्स्चर आलं आहे ते। दिलेलं प्रमाण डबल टिबल करून तुम्ही जास्तीची ग्रेव्ही बनवून ठेवू शकता। मी तुम्हाला बेसिकसाठी म्हणून 1/2 किलो टोमॅटोपासून ग्रेव्ही दाखवली आहे।
आता यावर आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत. गॅस सुरू असताना फ्रेश क्रीम घालायचं नाही आहे, गॅस बंद करून आपण फ्रेश क्रीम घालायचं आहे. आणि थोडीशी कसुरी मेथी. आपली ही परफेक्ट अशी मखनी ग्रेव्ही तयार आहे. अशी ही परफेक्ट अशी झटपट तयार होणारी मखनी ग्रेव्ही तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीची तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताच किचनला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.